महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अनवाणी पायाने आलेल्या 60 विद्यार्थ्यांना जोडे भेट देऊन खासदार बाळू धानोरकर यांनी समाजसेवेचा अनोखा परिचय दिला आहे. जीवती तालुका हा मागास आणि दुर्गम नक्षलग्रस्त मानला जातो. या तालुक्यातील पालडोह येथील जिल्हा परिषद शाळा आपल्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे. वर्षाचे 365 दिवस ही शाळा सुरू असते. या शाळेत येणारे विद्यार्थी गरीब आणि आदिवासी समाजाचे आहेत. अनेक विद्यार्थ्यांना अंगावर घालायला कपडे, पायात चप्पलसुद्धा नाही. अशा स्थितीत हे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यांची ही स्थिती लक्षात घेऊन माणस बाळू धानोरकर यांनी बचतीच्या पैशातून जमा झालेली रक्कम विद्यार्थ्यांसाठी खर्ची घालण्याचा निर्णय घेतला. यावेळी मानस यांनी फक्त जोडे त्यांच्या स्वाधीन केले नाही तर त्यांना स्वतःच्या हातांनी घालून देखील दिले. यावेळी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तो देखील गहिवरून गेला. शाळेत प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पाहुण्यांनी शाळेत प्रवेश करून वर्गाची पाहणी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज पवार, पिट्टीगुडा सरपंच बाबूराव पवार, मुख्याध्यापक विठ्ठल आवारी, सहाय्यक शिक्षक सुरेश पानघाटे, दिलीप पुसणकर, विषय शिक्षक राजेंद्र परतेकी, पोलीस पाटील गावकरी तसेच पालक यांची उपस्थिती होती. दरम्यान या संदर्भात विद्यार्थ्यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया. राजेंद्र परतेकी, हमको सबको शूज मिला तो हमको बहुत खुशी हो रही है. हमारे स्कूल का नाम है जेट प्रॉपर प्राइमरी स्कूल पालडोह. मानस दादांनी आम्हाला सर्वांना शूज दिले, यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. माझी शाळा 365 दिवस चालते.